नमस्कार आईच्या या खाशेल्या प्रोग्रामात तुमचं सगळ्यांक येवकार. तुम्ही पहिला असले आमच्याबरोबर गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असतात. पण या इंटरव्ह्यूची खाशेले पण जितले मुख्यमंत्री आमच्याबरोबर असतात तितलंच ज्या जाग्यावर वो शूट जातात तो. आणि तुम्ही ओपनिंग फ्रेम पहिले असतली. वी आर ॲट द न्यू गोवा एअरपोर्ट, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि पहिली फ्लाईट लँड जातगीर तांचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी केले. ताजे उपरांत आम्ही वो इंटरव्यू करतात. आणि आमच्याबरोबर अनेक स्पेशल गेस्ट जाऊन जातात. GMRR CEO मिस्टर सेशन ऑल्सो इज जॉयनिंग अस हियर, तो वेलकम. सर, फायनली फ्लाईट लँड झाली, कसे दिसले? मनाक खूप खोस भोगता. आम्ही माननीय भोमानेज पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या हस्ते या मोपा इंटरनॅशनल, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचे इनॉग्रेशन केले. बट ताजे ॲक्च्युली ऑपरेशनल सुरू जावपाक जाय असले, ते जावप तितकेच इम्पॉर्टंट आशिल्ले. आणि आज 5 तारीख पहिले फ्लाईट इंडिगोचे हांगासर लँड झाले आणि पहिले फ्लाईट फ्लाय जाता ते पळयता असताना खूप बरं दिसता. आणि ज्या वेळार हांवें एंटर झालो त्या वेळार असे दिसूक नसते की आज पहिलो दीस ज्या पद्धतीच्यो ॲक्टिव्हिटीज म्हणून म्हणताना म्हणून इट इज ऑलवेज बिझी एअरपोर्ट असं दिसपाक लागलेलो असा. एक गजल जी म्हाका मुद्दम विचारपाय की इन लास्ट प्रोबेबली 15-16 years दीस इज वन ऑफ दी एंड दीस इज दी ओनली मेजर प्रोजेक्ट डेट कॅन सबस्टेन्शियली ॲड टू द GDP ऑफ गोवा इन टर्म्स ऑफ रेवेन्यू, इन टर्म्स ऑफ मुवमेंट, इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. सो राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनच न्ही जाल्यार राज्याचे फायनान्स मिनिस्टर म्हणून सुद्दां GDPक पुश दिवपी असो एक प्रोजेक्ट जेन्ना आयच्यान ऑपरेशनल जाता, हाव आर यू लुकींग ॲट इट फ्रॉम दॅट आस्पेक्ट? एक्झॅक्टली प्रमोद, तुवें सांगला त्या प्रमाणे फाटलीं 15 वर्सां ज्या गोश्टीची आमी वाट पळयताले की GDP हांगासर ग्रोथ जावपी हो मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा. हाज्या वयल्यान गोंयच्या GDPत खूप मोठो फरक पडटलो. कारण इट इज नॉट ओनली द टुरिस्ट, बट इट इज अ कार्गो कॅरिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा. ज्या कार्गो कॅरिंग इंटरनॅशनल एअरपोर्टा वयल्यान म्हणजे फर्स्ट टायम गोंयांतल्यान कार्गो एक्सपोर्ट जातलो. कार्गो वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल डेस्टिनेशनाचेर व्हरपाक शकतले. टुरिजम ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढतली. आय थिंक द कमर्शियल ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढतली. आणि ॲडिशन टू डॅट एव्हिएशन फ्युएल जो आम्ही म्हणतात की आम्ही 18% वयल्यान आम्ही 8% हाडला. सो डेफिनेटली द मोर अँड मोर फ्लाईट्स वील कम हियर फॉर द पार्किंग स्पेस खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असा. आणि फ्युएल प्राईस जेव्हा 10% सकयल देवता ऑटोमॅटिकली फॉर द येस ऑफकोर्स, सो डॅट पार्किंग असा अवेलेबल, फ्युएल असा. आणि इन फ्युचर आय थिंक द GMR इज फॉर मेंटेनन्स अँड ऑल दोज पर्पज ऑल्सो दे आर क्रिएटिंग द स्पेस इन मनोहर इंटरनॅशनल. वी रॅन अवर हेडलाईन टुडे मॉर्निंग सेईंग दॅट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑफ टू अ फ्लाईंग स्टार्ट, अँड इट रिअली लुक्स लाईक अ फ्लाईंग स्टार्ट लुकिंग ॲट द क्वांटम ऑफ पीपल हू आर हियर, द नंबर ऑफ फ्लाईट्स ऑन डे 1. How are you looking at the progression from here on? Indeed, it is a great day for us for the New Goa Manohar International Airport. Today we are starting with 12 flights, 11 incoming and another 11 flying out of this airport. By this weekend we will be having about 50 in total. Slowly and certainly in the next 5 years our plan is to scale it up to 13.5 million passengers per annum capacity with AeroCity around it. Yeah. The fuel farm, the cargo facilities, as Honorable Chief Minister said, and a world-class experience commensurate with international standards are provided to the people of Goa and the tourists coming into the state of Goa. I'm really interested in the AeroCity concept and how will it take shape in the coming years, and what can we expect here? Just like the AeroCities in rest of the metros, or considering the location like Goa, you are planning something different? Goa airport is slightly different from other airports in the country. Most of the airports outside of Goa are all corporate airports, mostly draws business travelers, whereas Goa is basically a tourist destination, one of the finest tourist destinations in the country. So here we would like to make this AeroCity with a concept of a destination airport. It will have its own all the fun cities, the hotels, the all the amusements, so that people who are coming into tour into the state of Goa, plus also the local Goans also can come and enjoy the pleasantries around this airport and enjoy the
atmosphere, hospitality, and also the green environment, well lit, water bodies. So you will have a lot of fun around it. सर एक गजल जैसा कि तेने एरोसिटीचो मुद्दो मांडलो हंगा एम्युजमेंट पार्क ही येता सो इट इज नॉट ओनली द एयरपोर्ट दैट इज गेटिंग डेवलप्ड इट इज द एंटायर सराउंडिंग दैट इज गेटिंग डेवलप्ड विथ दीज मेजर प्रोजेक्ट्स सो स्टेटीच्या दृष्टीतल्यान फुटफॉल्साच्या दृष्टीतल्यान टुरिजमाच्या दृष्टीतल्यान ही जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ जातली ताका इन्फ्रास्ट्रक्चर बॅकअप दिवपाच्या बाबतीत सरकार कशी प्लॅन करता पयली गजाल म्हणजे ॲट प्रेझेंट 4.5 मिलियन ऑफ द पॅसेंजर्स जे आमकां हांगा हँडल करपाचे आसा म्हणजे ते जर आमी कंपेर करीत जाल्यार ॲट प्रेझेंट जी रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर जे रोड इलेक्ट्रिसिटी हे ते ॲट प्रेझेंट कॅपेसिटी आमी डॅवलप्ड केल्ले आसा ओनली द कनेक्टींग हायवे वीच इज फ्रॉम द मोपा इंटरनॅशनल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट डायरेक्टली टू द नॅशनल हायवे तो जो आसा तो म्हाका दिसता आमी डिसेंबर 2023 पयलीं कंप्लीट करता सो डॅट वन्स इन्फ्रास्ट्रक्चर वील बी इन प्लेस रेस्ट ऑल इन्फ्रास्ट्रक्चर प्रिलिमिनरी एट अ फर्स्ट स्टेज इन्फ्रास्ट्रक्चर जे जे जाय आशिल्ले ते कंप्लीट जाला बट फॉर कमींग टू द सेकेंड फेज म्हणजे एरो सिटी जी डेवलप जातली आणि ताज्या उपरांत बाकीचो सगळो एम्युजमेंट पार्क आणि इतर ॲक्टिविटी जातली ताज्या खातीर म्हणजे एक एरो सिटी खातीर सेपरेटली स्पेस दे हॅव बट बिसायड्स डॅट्स आमकां विथ द हेल्प ऑफ द पीपल विथ द हेल्प ऑफ म्हणजे ऑल ॲडमिनिस्ट्रेशन आमकां अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात हांगासर डेव्हलप करतले आमकां रस्त्याची सोय करपाक जाय उदकाची सोय करपाक जाय पॉवर डिपार्टमेंटान हे सगळे पुराय पेडण्यातल्या ह्या परिसरात आमकां करपाक जाय आवर म्हाडा इज मच ॲक्टीव इन दीस अँड ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड द प्लॅनिंग फॉर इट इज अ मोर ऑफ द कन्सेप्ट द न्यू सिटी वील डेव्हलप इन सराउंडिंग ऑफ द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट या So, Shishan, I also talk from the infrastructure point of view, as we are talking with the CM, from a corporate standpoint, this is a greenfield airport. There is nothing around it. And from the aero city to amusement park, everything is going to get set up here. So, what help you would require from the government to carry this kind of an infrastructure and this kind of footfalls? Excellent point. Government of Goa is our partners in this development and operation of this New Goa Manohar International Airport. The entire team Goa, led by the Honorable Chief Minister, from both the political leadership and from the bureaucracy, are doing an excellent job, and they have supported in the last 6 years in every single challenge what we encountered, and today the result what you can see. From here we are going to develop the connectivity, which is already work in progress. A 6-lane expressway will get connected from our airport to NH66, and which is about 6.59 kilometers. That should be ready by October 2083, about 10 months 11 months from now max. With that, through and through, people can drive from North Goa to South Goa in about 1 hour's time, and also they can go to east of Goa, get connected to the hinterlands. And also we have two adjacent railway stations, Thivim and Parnim. So as on today, we are well poised with the road, rail and air connectivity. Going forward, the government of Goa also has a vision to connect the airport with metros. We are working with them. We are also developing a master plan and presenting it to government of Goa as how the associated infrastructure can be developed. That will be presented to the Honorable Chief Minister in a month or two time. Thereafter, we will take certain specific implementable task under the direction and the leadership of Honorable Chief Minister, and we will provide multimodal connectivity in terms of the physical infrastructure, the software infrastructure, the internet connectivity, and thereby this is going to be one of the well sought after, well connected and destination, tourist friendly, local friendly, sustainable airport. That takes me to Daboli. So with these kind of plans, CM, do you realistically feel, because ultimately airport commercially viable jaupak jay, although that is a government airport, Airport Authority of India runs it, the frank question is it eventually is viability. तुमकां दिसता ती वायबिलिटी येवपाक शकता गव्हर्मेंटाची इंटेन्शन टू कीप इट रनींग गव्हर्मेंटाची इंटेन्शन की ना हे चलपाकच जाय एवरीथींग इज ओके बट जेन्युनली स्पीकिंग डू यू थिंक देर इज दीस वायबिलिटी विथ दीस कायंड ऑफ एक्सप्लोजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वॉट वी आर टॉकिंग अबाउट
प्रमोद परत परत प्रश्न येता मनोहर इंटरनेशनल एयरपोर्ट सुरू जालो काय आमकां दाबोळी चालू उरतलो काय म्हणून. बट हांव परत एकदां सांगता, इट डिपेंड्स अपॉन द सिवील एविएशन मिनिस्ट्री. जेन्ना आमी सिवील एविएशन मिनिस्ट्रीचो प्रश्न येता तेन्ना आमी म्हणटा की फ्लायट खंयची खंयसर अलॉट करप आनी खंयचो कोणाक स्लॉट दिवप हो तेजेर डिपेंड आसा. ताज्या खातीर आयजूय बी सिवील एविएशन स्टेट मिनिस्टर उलयता आसतना तांच्यांनी परत रिपीट केलें की आमी 100% की परत एकदां तो दाबोळी एअरपोर्ट जो आसा वो चालू दवरतले म्हणून. आनी त्या खातीर आमी जशें म्हटलें की मोपा वयल्यान आतां नीव 16-18 डेस्टिनेशन ज्यो पयलीं दाबोळीचेर केन्नाच नाशिल्ल्यो, हे डेस्टिनेशन ह्यो सिटीज ह्यो कनेक्टूच नाशिल्ल्यो, तश्यो नीव इंटरनॅशनल जे आसा पळय न्ही, तश्योच इंटरनॅशनल नवीन कितलेत्योच आनीक कंट्रीज ह्यो ज्यो आसा पळय न्ही ह्यो हाजेर कनेक्ट जावपाक शकतल्यो. म्हणून म्हाका दिसता त्या खातीर डेस्टिनेशन्स कमी ना, म्हणजे रूट्स कमी ना, इंटरनॅशनल आनी नॅशनल हे जावपा खातीर अशा पद्दतीचो हेजो आमकां मदत जातली. त्या खातीर दाबोळी आनी मोपा हे दोनूय जे एअरपोर्ट जे आसा हे चालू उरतले. सर, यू हॅव अ ह्यूज एविएशन सॅक्टर एक्सपिरियन्स. डू यू सिरियसली बिलीव विथ दीस कायंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड द स्केलिंग अप दॅट यू आर गोईंग टू डू ओवर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 5 years both the airports can be viable? I understand the intention of the government to keep both the airports operational, but eventually it all comes down to the feasibility. Still, in the lovely country of India, not many people are still flying. I think we have a lot of potential for people to use the air travel as their primary means of transport and really enjoy. And the government of India, government of Goa put together, they are also putting enabling friendly policies in terms of the Udaan schemes, reducing the VAT and also giving more connectivity, good hotels, social infrastructure, physical infrastructure. It only goes to say more and more people will fly and use their infrastructure. So any number of infrastructure, whatever we develop, will have, you know, its own capability to sustain and develop further. Just take an example in the country today, almost all the airports are only on the expansion screen. No airport has come today. I have the capacity, it is underutilized. No, last 10 years, 15 years experience, development, expansion. So we believe that there is scope for everybody to develop. That is true, Prabodh. I have to tell you, kitleshed log, म्हणजे जे फ्लाय करपाक अजूनय बी ज्यांच्यांनी फ्लाय करूंक ना तांकां फ्लाय करपाचे आसा ते खूब मोठ्या प्रमाणात, म्हणजे हाज्या फुडें लोक बाय रोड वयच्या पेक्षा दे प्रिफर टू गो बाय एअर. त्या खातीर डे बाय डे एअर टिकेट्सूय कमी जातल्यो, रेट्सूय एअर टिकेटीचे कमी जातले. खूब लोक वेगवेगळ्या सिटींनी फ्लाय करतले बिकॉज ऑफ द टुरिजम, बिकॉज ऑफ द म्हणजे बिझनस. सो मेनी पीपल वील फ्लाय, सो डॅट ऑटोमॅटिकली तितकी रिक्वायरमेंट जी आसा ही खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जणांक लागतली. वन थिंग यू फील दॅट बोथ द एअरपोर्ट्स कॅन बी वायबल. ऑल एअरपोर्ट्स आर वायबल इन माय व्ह्यू. इवन इन अ स्टेट लाईक गोवा ऑल एअरपोर्ट्स आर वायबल अगेन एज आय सेड. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ वन बीइंग टू हेवी ऑन द अदर. इट्स ॲट द एंड ऑफ द डे द मार्केट विल डिसाइड अँड द पीपल विल डिसाइड, द यूजर्स विल डिसाइड वॉट इज कन्व्हिनियंट. बट आय फर्मली बिलीव in a country like India, any amount of infrastructure enabling people to have free movement, goods to get free movement, it's a desirable situation. I asked that question also because looking at the rush on day one, mukhyamantri kan tumhi suruvatik mule ki anga jar lok yon jar pahila ala ya day one kashi disna khanchas angalatle ana day one kashi disna, and that is the main reason. Same Zuwari bridge inaugurate zalo, aaj mopa operational jata. Very frankly, from the state's perspective, जेन्ना इन्फ्रास्ट्रक्चर इतलें लिफ्ट जाता, तुमी ताजो इकॉनॉमीक इम्पॅक्ट कितें पळयतात? हांव तुका, तूं मोपा आयला वयता वयता आसतना आयुश हॉस्पिटलूय पळोवन घे, तूं भायल्यान पळोवन हांव जाय जाल्यार म्हणजे ताज्या कडेन त्या इन्चार्ज डॉक्टरा कडेन सांगता भितर वचून पळय. म्हणजे दीस कायंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हाज्या पयलीं केन्नाच जावंक नाशिल्लें. एज बीग एज गोवा मेडिकल कॉलेज, ऑफकोर्स एज बीग एज, म्हणजे 350 crores ऑफ रुपीज स्पेंड करून ज्या पद्दतीचे आयुष हॉस्पिटल विथ यू जी एन्ड पी जी कॉलेज जी गोंयान सुरवात जाल्या, म्हणजे ह्या पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर थंयसर जुवारी जाता, हांगा मोपा जाता, थंय आयुष हॉस्पिटल जाता, एका पेक्षा एक इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा हे गोंयात क्रिएट जाता. म्हणजे फाटल्या 60 वर्सांक जे जावंक नाशिल्ले ते आतां जाता, हाजो इम्पॅक्ट
म्हणजे आम्ही म्हणता की याचा इम्पॅक्ट जो इकॉनॉमीचेर जातलो खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे लोकांक आम्ही जसे म्हणता की ऑपॉर्च्युनिटीज खूप असा, फक्त आमकां ग्रॅब करपाक कळपाक जाय. गोयच्या भुरग्यांक म्हाका दिसता वेरियस ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असा, तांच्यांनी जर ह्यो ऑपॉर्च्युनिटीज घेतल्यो जाल्यार भायर वचपाची गरज पडची ना. इतक्यो मोठे ऑपॉर्च्युनिटीज हांगा अवेलेबल असा, आमी घेवपाचीच गरज असा. जे तुम्ही मेळ्यात म्हाका, आम्ही ह्या मुद्दे असा, पण आय कॅनॉट लिव्ह विदाउट आस्किंग अबाउट माधय. आणि म्हाका लोक असे सामके चाचायतले आम्ही चालना जाल्यार. आणि एक गजाल जी असा की यु आर पर्सनली बींग टार्गेटेड, आणि यु आर पर्सनली बींग टार्गेटेड सेईंग दॅट की तुमची नजर हटी दुर्घटना घटी म्हणून तुम्ही हे मान्य करतात की नजर हटी दुर्घटना घटी. हांव तुका प्रमोद हेजेर एक गजाल सांगतलो. एम स्टँड फॉर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, एम स्टँड फॉर मायनिंग, एम स्टँड फॉर MPT, अँड एम स्टँड फॉर म्हादय येल्सो. म्हादय सारकिल्लो ल्हानसो क्वेश्चन तुवें म्हाका कितें तरी विचारलें, मोपाचेर वयता वयता आनी हांवें तुका सांगलें ओके इतक्याचेर जावचें ना. आय एम रेडी टू टॉक इन डिटेल ऑन म्हादय. तूं जाय जाल्यार म्हादयचेर म्हाजो परत एकदां इंटरव्यू एक सांगता नक्कीच. नजर हटी दुर्घटना घटी, हे नजर हटी दुर्घटना घटी 2007 ते 2012 तांची नजर हटी इतली दुर्घटना घटी, हे म्हणपाक काय हरकत ना. हो क्वेश्चन 2007 ते 2012 जितके सरकारान असले पळय न्ही रे, तांकां एक्सपोज तांच्यांनी, म्हणजे तांच्यांनी बरोबर असा आता ते आसूं, तांच्यांनी कितें दिवे लायले पळय न्हू, ते काल त्या तुवेंनूच तेजेर दाखयलां. हय, ते बेळगांवान कोणी ते सांगले, फुटेज मेळ्ळी बेळगांवान कोणी ते सांगले एक्झॅक्टली कितें जालें, केन्ना जालें, कशें जालें, त्या तिथे कशें जालें, केन्ना जालें हे लोकांक कळपाची गरज आसा ओके. त्या खातीर नेमके जे आयज थोड्यांची तोंडां बंद जाल्या, त्याची म्हाका ब्लेम घेवन मातशी शांतता तयार जाल्या. म्हाका ब्लेम घेवनूय वचपाचो ना, हांव पयलीं पासून म्हादय खातीर आसा. हाज्याय फुडें म्हजे सरकार हे म्हादयीचें संवर्धन करपा खातीर सातत्यात काम करतले. वेळ पडलो जाल्यार हो इंटरव्यू जो आसा गांजेच्या आमच्या वॉटर एजरी करपाक जाता बांदाऱ्याचेर. दॅट इज वन ऑफ द कायंड ऑफ द, तुवें म्हटलें इन्फ्रास्ट्रक्चर, आमी इन्फ्रास्ट्रक्चर फक्त रस्ते लोड लायट ह्याच्या खातीर करिना, उदका खातीर कितें केलां तें दाखोवपाकूय बी. वेळ पडलो जाल्यार गांजेच्या आमच्या बंदाराचेर यो, जो गांजेचो बंदारो फाटल्या 4 वर्सांच्या म्हज्या टेन्युअरान कशा पद्दतीन केला आनी कशा पद्दतीन आसलो हे तुका पळयतना कळटलें. वी आर व्हेरी मच सिरियस अबाउट म्हादय. तुमी हुबळीची सब मेन्शन केली म्हणून विचारता, डू यू थिंक वी आर इन अ व्हेरी पिक्युलियर सिच्युएशन जंय तुमचो कर्नाटकाचो फाटो, काँग्रेसीचो कर्नाटकाचो फाटो, आनी ह्या वटेच्यान काँग्रेसीचो गोंयचो फाटो, BJP गोंयचो फाटो आर एट लॉगर हेड्स बिकॉज ऑफ द इलेक्शन. म्हादय वॉज सर्वायवल इशू, डू यू थिंक वी हॅव रिड्यूस्ड इट टू अन इलेक्शन गिमिक? म्हादय हाजो राजकारणाक कोणीतरी वापर करचो हे बिलकूल ना. आणि माझे तर मत असा की म्हादय ही गोयची अस्मिताय असा, म्हादय ही गोयची जीवनदायिनी असा, म्हादय हो गोयचो प्राण असा, म्हणजे ज्याचेर जवळपास आमचो 5 सेंच्युरीज जगता ओके. वायल्ड लायफ सेंच्युरीज 5 ज्यो आसा ह्यो म्हादयच्या उदकाचेर आसा. आनी फुडली 100 वर्सां म्हणजे गोयचे जर आमी फ्लोरा अँड फोना आनी गोयचो सैम राखतले आसत जाल्यार म्हादयची आमकां गरज आसा. गिमीक जावन उरलां अशें दिसना. डोंट यू थिंक इट इज व्हेरी सॅड? हेंच 2018 भितर जाल्लें, हेंच आतांय जाता. डोंट यू थिंक दीस इज व्हेरी व्हेरी सॅड डॅट अ इशू इज सिरियस? आनी वीथ ड्यू क्रेडीट टू यू, तुम्ही वचून हे चॅलेंज केलो आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले. कदाचित आय कंप्लीटली अग्री विथ यू, बट डोंट यू थिंक कदाचित कर्नाटक इज अ प्रॉब्लेम? कदाचित कर्नाटकातल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी खातीर तो राजकारणाचा मुद्दो असू शकता, आमच्या खातीर तो राजकारणाचा मुद्दो न्हू, केन्ना नासलो. आमच्या खातीर तो अस्मितायेचो विषय असा, आमच्या खातीर गोयचो सैम राखपाचो विषय असा, आमच्या खातीर म्हादयचें उदक तितकेंच गोड असा जे हाज्या पयलीं आसलें आनी फुडें आसतलें ते आमी खारें जावपाक दिवचें ना, हें तितकें महत्वाचें आसा. दोन मुद्दे CM आसात की ते एक म्हळ्यार ऑथॉरिटीचो जो तुमी ऑलरेडी टेकअप केला, आनी दुसरो म्हळ्यार ताणें जे ल्हान ल्हान बंदारी बांदून आतां एक नवीन चित्र तयार करपाचें हें केलां DPRां भितर की आमी व्हडली धरणां बांदनात, ल्हान बंदारी बांदनात. फ्रॉम पिपल्स पर्स्पेक्टीव, फ्रॉम एक्सपर्ट्स पर्स्पेक्टीव, दीज आर टू क्रिटिकल इशूज. दीज आर व्हेरी व्हेरी टू क्रिटिकल इशूज की ह्या दोन गजालींचेर कशें तरी करून सरकारान
माधेच्या विषयाचेर हांव डिटेलान परत एकदा तुझ्याकडे उलोपाची म्हणजे तयारी आसा. सो डेफिनेटली त्या विषयाचेर परत एकदा इन म्हणजे एक अर्ध्या वराचे सेशन या विषयाचेर करूया. डेफिनेटली आयच्या घडीक आम्ही मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर आसा. पेडण्या म्हणजे गोयच्या विकासाची दारां आयच्यान उघडल्या. डबल इंजिन सरकाराची ग्रोथ आम्ही ज्याका म्हणता इट इज अ ग्रोथ इंजिन, इकॉनॉमिक ग्रोथ. लोक भायर सरतात तांकां मागीर टॅक्सीचो बिक्सीचो प्रॉब्लेम जावचो ना इतलें आतां मोपाचोच प्रश्न विचारना. बिलकूल जावचो ना, कारण ज्या पद्दतीत आमी म्हणजे हांव सगळ्या म्हणजे सगळ्यांक मेसेज दिवपाक सोदतां की गोंयचें ग्रोथ इंजीन मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा. आणि त्याका जर आमी फुल्ली सपोर्ट करपाचो जर आसत जाल्यार निश्चीत रित्या म्हाका दिसता आमी सगळ्यांनी वेलकम करपाक जाय. आणि खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सीची कुफुसांव दिसची नात, कारण ही जर गर्दी पहिली ती कुफुसांव आमकां परवडपाची नात. बिलकुल मुरगांव जाला ते हांगा कसली जाग्याचे जाऊं जायना. हांगा प्रत्येक टॅक्सीकारा खातीर बिझनेस आसा, प्रत्येक हॉटेलकारा खातीर बिझनेस आसा. त्या ती म्हणलें जेका जी संधी जायी पळय न्हू तेणी त्या संधीचो फायदो घेवचेलो. प्रत्येकाक संधी आसा, फक्त आमी ती घेवपाचो विचार करपाक जाय. बट टॅक्सी ते खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सी हांगा लोकांक लागतल्यो, खूप मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आमकां जाय. ज्या पद्दतीचो म्हणजे टुरिस्ट फ्लो गोंयांत येता, इट इज हाय एंड टुरिस्ट. आमी जे म्हणटाले की हाय एंड टुरिस्ट गोंयांत येवपाक जाय, तो येवपाक सुरवात जाला. ताज्या खातीर म्हाका दिसता आयच्यान खऱ्या अर्थांत आमी इम्पॅक्ट जो आसा पळय न्ही हो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टचेर आमकां दिसतलो. सो फायनल क्वेश्चन फ्रॉम द ग्रुप्स पर्स्पेक्टीव, from the corporate's perspective, how important is this airport for you? Because this is not your first airport, obviously. You've been running bigger airports elsewhere. But from the group's perspective, a destination like Goa in your bouquet, how much it matters? Goa is an important destination for us. That is one of the key reasons why we chose to participate in the competitive bidding process, which was conducted during the year 2014 and 15 by government of Goa. We also offered our bid with an aggressive offer. And that goes to say that we are very, very keen in developing this airport. We have really the great potential to showcase our capabilities, and also in our own portfolio we wanted to develop and showcase a destination airport. That's why, which is an important aspect for us. We have a lot many corporate airports. Yeah. But we need a destination airport. You need this. This is your first destination airport. First destination airport. Yeah. And also we need to create this AeroCity very differently. Yeah. Yes. Compared to what we have done in Hyderabad. Yeah, that's why my question about AeroCity was, because this is Goa, whether this AeroCity would be similar to other locations, or this would be something different. And you said that there is a completely different perspective you are looking at while developing this. Different. Yeah. Coincidentally, we have 232 acres. Yeah. In Delhi airport, here also 232 acres. You must have seen in Delhi. Yeah. It's most of the hotels. Yes. And it is working around the corporate requirements. Yeah. Whereas here we will work around the whole theme and concept on the destination airport. That's why it is going to be differentiated, it is going to be presented, and it is going to be in our portfolio, and that's how it makes a difference in our airport portfolio. CM, final question. Aaj hangche chitra pahile, gardi pahili, vardali pahili, tumka vajo scaling up jata tajo bari dista astalens, but administratively ye amka fudlya 3-4-5 varsha bitar economycha drushtitlan coping up jatle. कारण कितले फास्ट हांगा तुम्ही म्हणले तशें पावर जावं, लायट जावं, बाकीचे एलायड इन्फ्रास्ट्रक्चर जावं, त्या गतीन तयार जावचें पडटलें. एक गजाल लक्षांत घे, दीस इज एन रेवेन्यू शेअरिंग एअरपोर्ट फॉर द गोवा. अगेन द मायनिंग वी हॅव स्टार्टेड, त्या खातीर ह्या फावटी 37% एक्झॅक्टली. त्या खातीर आमकां खंयसरूच म्हणजे फायनान्शियल कन्स्ट्रेन आसचें ना. बिलकूल आसचें ना. आनी ताकाच लागून खूब मोठ्या प्रमाणांत आमी इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलपमेंट जें सुरू करपाक जाय, आनी अलॉंग वीथ डॅट ह्युमन रिसोर्स ज्यो डॅवलप करपाक जाय, स्केलिंग जें करपाक एक्झॅक्टली रायट, स्केलिंग करपाक जाय. तें स्केलिंग ऑलरेडी सुरू केलां इन हॉस्पिटेलिटी सॅक्टर, इन एविएशन सॅक्टर, इन लॉजिस्टिक्स सॅक्टर, इन ट्रेड सॅक्टर. एवरी सॅक्टरान स्केलिंगूय सुरवात केल्लें आसा. ती स्किल डॅवलपमेंटाच्या सहकार्यात मोठ्या प्रमाणात एके वाटेतल्यान इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करप आणि दुसऱ्या वाटेतल्यान स्किल्ड करप हे काम गोंय सरकारान चालू केलां. त्या खातीर सांगता म्हणजे प्रत्येक गोंयच्या युथाक त्यांनी आपली ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करची अशें म्हाका दिसता. सेशन सर, सीएम,
absolute pleasure talking to both of you on this momentous day. Thank and you. I think there is no better location than this to have this interview on this day. So absolute pleasure. Thanks a lot for sparing your time and talking to us, CM. परत म्हाका दिसता गांजा धरून राजे धरून मादयचेरय बी उलोवया आनी मुखार या बट आज हो वेळ दिलो आनी इतल्या म्हत्वाच्या दिसाक ही माहिती दिली. प्लेजर टॉकिंग टू बोथ ऑफ यू. थँक्यू वेरी मच. थँक्यू. थँक्यू सर.